मैं हूं सानिया इदरीसी, आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। सोशल मीडिया पर ये वीडियो जमकर वायरल हो रहा है, जिसमें देखा गया है कि डॉक्टर कैसे मरीज की जान बचाते हैं। दरअसल ये वीडियो कैमरे में कैद हुआ है। इसमें देखा जा सकता है कि एक पेशेंट को अचानक दिल का दौरा पड़ जाने पर डॉक्टर तुरंत ही उसे बचाते हैं। ये वीडियो वायरल होने के बाद से लोग काफी प्रशंसा कर रहे हैं। अनकॉन्शियस हुआ, तब क्या हुआ, याद है क्या? कुछ नहीं याद। हा जो रुग्ण आलेला, त्याचा हृदयाचा त्रास होता, त्याला त्याची कार्यक्षमता कमी होती 35%। आणि त्याला आधीचा एक पेसमेकर होता 12 वर्षापूर्वी टाकलेला, त्याची बॅटरी संपलेली। आल्यानंतर तपासणी केल्यानंतर नातेवाईकांना सांगत होतो की ह्यांना आता पेसमेकर टाकणं गरजेचं राहील, ह्यांना कधीही हृदयगती बंद पडून लकवा, मृत्यू किंवा हृदयाचा अटॅक येणं शक्यता आहे, त्यामुळे तातडीने यांना ॲडमिट करणं गरजेचं आहे, ॲडमिट करून ह्यांना पेसमेकर टाकायला लागेल। तेवढ्याच हे सांगत असतानाच पेशंटचं हृदयगती बंद पडली आणि माझ्यासमोरच हृदय बंद पडून पेशंटचं कोलॅप्स झाला। हे लक्षात आलेलं काय नेमकं आहे पॅटर्न, कशामुळं झालेलं आहे काय माहिती होतं। उठलो लगेच त्याच्या छातीवरती हलके थम्स आहेत, हे हलके थम्स म्हणजे हृदयाचं वरचं जे स्नायू आहेत त्याच्यावरती फक्त मार बसेल एवढाच थम्प दिलेला। त्याच्यामुळं काय झालं, हे हृदयगती इलेक्ट्रिक करंटमध्ये रूपांतर झालं जे मी थम्प देत होता, आणि त्याच्यामुळं हृदयगती चालू होत होती, आणि हृदयगती चालू होऊन तो शुद्धीवर लगेच आला। ही प्रोसिजर आणि ही प्रोसेस हे सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे, कारण की आपला शेजारी, आपला नाते किंवा आपला मित्र किंवा आपण स्वतः जेव्हा कोलॅप्स होणार शक्यता राहते, तेव्हा दुसऱ्याला आपल्या समोर जो व्यक्ती आहे त्याला आपल्याला रिवाईव्ह करणे 4 सेकंदाच्या आत करणं गरजेचं आहे।